नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण माती पंख आणि आकाश या ज्ञानेश्वर मुळे यांच्या आत्मकथनावरती चर्चा करत होतो आणि पंखमध्ये त्यांनी जे जीवनानुभव सांगितले त्यावरती आपली चर्चा सुरू होती. यात त्यांच्या प्रशिक्षणाच्या कालावधीत त्यांना धौरा नावाच्या एका गावात जाऊन 15 दिवस राहावं लागलं. या दरम्यान तिथला जो त्यांना अनुभव आला तो ते इथं मांडताना आपण पाहत होतो. त्या गावाची परिस्थिती, तिथे गावातले दारिद्र्य, त्या तरीही लोक आनंदी राहतात. आपला एक मुद्दा आहे दुसऱ्या विभागातला की सामाजिक पर्यावरण. तर ह्या सामाजिक पर्यावरणाच्या संदर्भात विचार करताना हा जो जीवनानुभव आहे तो आपण लक्षात घेऊ शकतो. तर असाच या गावातला आणखी आपलं एक सामाजिक पर्यावरण सांगणारा त्यांना आलेला अनुभव आणि त्यांना भेटलेली एक व्यक्ती, म्हणजे एक वेडा मुलगा त्यांना भेटतो. तो सुशिक्षित, ते म्हणतात एका सुशिक्षित वेड्याबरोबर माझी भेट झाली आणि तो नेहमी बडबड करत असतो, रस्त्यावर येणं जा घरात बोलवत असतो. ते गावातल्या लोकांना सवयीचं झालेलं असतं, पण लेखकाला मात्र ते पहिल्यांदाच पाहत असतो आणि उत्सुकतेपोटी त्याच्याबरोबर जे तलाठी आहेत त्यांना घेऊन तो नाही म्हणत असताना सुद्धा त्या वेड्याच्या घरामध्ये ते जातात आणि तो वेडा मग अगदी समंजसपणानं त्यांच्याशी व्यवहारही करत असतो. परंतु त्याच्या बोलण्यात मध्ये मध्ये ती वेडाची जी लहर आहे ती दिसत असते. तर त्याच्या बोलण्यामध्ये एक विषय येत असतो, तो म्हणजे त्याच्या आईचं हरवणं किंवा त्या तो आभास करतो की माझी आई घरात आहे, पण प्रत्यक्षात त्याची आई तिथे नसते आणि तिचं हरवलेपण आणि तिचा शोध घेण्यासाठी मग जी अगदी कलेक्टर, पोलीस ऑफिसर आणि अगदी मंत्रालय, पंतप्रधानांपर्यंत, मुख्यमंत्र्यांपर्यंत जी एक शोध घेणारी अथॉरिटी आपण म्हणू, त्या सगळ्यांशी सगळ्यांची तो नावं घेतो. अगदी IG, DIG. तर तो आपल्या आईबद्दल सांगत असतो. साब मेरी माँ अभी तक घर नहीं आई, पता नहीं उसको क्या हो गया. उसने जल्दी घर आने का वादा किया था, ढूंढिए आप उसको, साथ पार्टी में जाना है, मैं तैयार होकर कभी से इंतजार कर रहा हूँ उसका. तर असं तो टाय वगैरे घालून चांगले पोशाखात तयार राहत असतो. कुठेतरी आता आपल्याला बाहेर जायचं आहे अशा, आणि ते आईबरोबर जायचं आहे. तो आईची वाट बघत घरात उभा आहे, पण आई त्याची येत नाही. आप लोगों ने मेरी माँ को छुपाया है कहीं, असं तो म्हणत राहतो. बताए क्यों छुपाया, कलेक्टर साहब ने बोला था वो वापस आ रही है, फिर आप तक क्यों नहीं आई. तो वाट पाहतोय आईची, पण आई येत नाही. तर त्याची आई किती चांगली होती. तो म्हणतो मेरी माँ को वापस करो, मैं आपको नहीं छोडूंगा, जब तक आप मेरी माँ, वह बहुत अच्छी है, वह सबकी सेवा करते है, सबसे प्यार करते, गरीबों को मुफ्त में दवा देते है, वह गरीबों को बहुत चाहती है, आप उसको छोड़ दो, नहीं तो मैं आपको नहीं छोडूंगा, मार डालूंगा. असं मोठ्या आवाजात तो वेड बोलत असतो आणि त्या बोलता बोलता त्याला त्याच्या आईला नेमकं काय झालं जाणून घ्यायची जी इच्छा आहे तीही दिसत असते. तो वेडा बोलता बोलता लेखकाजवळ आक्रमकपणे येतो आणि लेखक लिहितो, वेडा माझ्या जवळ आला आणि सरळ दोन्ही हात माझ्या गळ्याच्या दिशेने त्यानं पुढे केले. निमिषार्धात मी उडी मारली आणि वरांड्यातून बागेत, बागेतून रस्त्यावर, आणि ते
बरोबर आलेले जे सहकार्य होते ते तर अगोदरच निसटून गेले होते, पण लेखक तिथून आला रूमवरती, पण त्याच्या मनात येत होतं की हा आपल्या आईबद्दल बोलतो, ह्याच्या आई कशी असेल, काय काय नेमकं झालं, आई एवढा चांगला मुलगा वेडा का झाला, त्याला त्याची आई का सोडून गेली असेल क्या, तर ह्या अनेक प्रश्न जे पडतात. तो रात्री झोपायला जातो पण झोप लागत नाही म्हणून पुन्हा उठून बाहेर येतो, आणि तिथे मग त्याला तिथलाच एक गोपाल नावाचा डाक बंगल्यातला जो नोकर आहे तो भेटतो. तो बाहेर शेकोटी करून बसलेला आहे आणि मग त्या गोपाळाच्या जवळ जातो आणि त्याला बोलतो करतो, तू किती वर्ष काम करतोयस आणि वगैरे. त्या तर त्याच्यात तो बोलता बोलता त्या वेड्या मुलाबद्दल त्या चौकशी करतो, विचारतो, वह जो पागल आदमी है ना उसके बारे में जानना था, क्या हो गया उसका, कहाँ है उसकी माँ, क्यों बन गया वह पागल. आणि मग त्या तो जो मुलगा वेडा झाला त्याची कहाणी तो गोपाल लेखकाला सांगायला लागतो. ही कथासुद्धा म्हणजे तशी शहारे आणणारीच आहे की ह्या उत्तर प्रदेश सारख्या राज्यामध्ये किती दहशत आहे जमीनदार लोकांची, किंवा जे गावगुंड असतात त्यांची, तर त्यामध्ये सामान्य माणसाचा कसा बळी जातो त्याची ती कथा लेखकाला त्या गोपाळकडनं ऐकायला मिळते. थरथर त्या आवाजात गोपाळनं ती मन गोठवणारी कथा मला सांगायला सुरुवात केली. कानपूरमध्ये मेडिकल कॉलेजात सरोज नावाची एक मुलगी अभ्यास करते. कानपूर तिथलं मेडिकल कॉलेज आणि त्यात अभ्यास करणारी तिथे शिकणारी सरोज. खानदानी घरातली गर्भश्रीमंत जणू सोन्याचा चमचाच तोंडामध्ये घेऊन जन्माला आलेली. आई वडील अगदी सुशिक्षित त्या काळातील, व ते तिचे वडील बॅरिस्टर होते. आणि ती गांधी नेहरूंच्या श्रीमंती तर भरपूर होती, पण तिचा तिला वीट आला होता. गांधी आणि नेहरूंच्या विचारानं प्रभावित झाली. वडील नव्या विचारांचे होते त्यामुळे ते त्यांनी तिला शिकवलं. आणि वडिलांनी पण बॅरिस्टर होते, वकिली, त्यांना खूप पैसा मिळत होता. चले जाऊच्या चळवळीत वडिलांनी वकिली सोडली नाही याचा तिला राग येत होता. आणि वडील तर परंपरागत ठाकूरकीचा अभिमान असणारे ठाकूर होते तिथले, त्यामुळे आपोआपच जातपात आले. आणि अभ्यासू संवेदनशील सरोजला ते आवडायचं नाही. गांधीजींचं खेड्याकडे चला या आज्ञेचा तिच्या मनावर इतका परिणाम झाला की शालेय शिक्षण संपता ती घर सोडून पळून जाण्याचा तिने निश्चय केला. वडिलांनी तिला स्टेशनवरून पकडून आणलं होतं. तिच्यावर कायम म्हणजे सर्वोच्च आई जी आहे तिची एकदम तब्येत खालावली, त्यामुळे तिला थोडं घरात आईच्या वचनामध्ये राहावं लागलं. पण मेडिकल कॉलेजमध्ये ज्यावेळेला आली त्यावेळेला तिनं लोकांची सेवा करायचं व्रत स्वीकारलं. आणि जी आजूबाजूला गरीब लोक आहे त्यांची जी दुःख आहे ते तिनं पाहिलं होतं. आणि अशा ते कमी करायला आपल्यासारखी श्रीमंत माणसं जात नाहीत, धावत नाहीत. आपल्या वडिलांनी त्यांच्यासाठी काहीतरी करावं असं तिला मनातून वाटत, पण वडील त्यासाठी काही करत नव्हते याचा तिला राग येत होता. आपल्या वडिलांच्या ऐश्वर्याचा तिला वीट यायचा. कॉलेजमध्ये बहुसंख्य मुलंही चांगल्या घरातली, श्रीमंत आईबापाची, पण तिला या सगळ्याचा उभग यायचा. काय उपयोगाचा आहे लोकांच्या, आपल्याच समाजातल्या गरीब लोकांना आपण काही मदत करू शकत नाही, तर याबद्दल ती म्हणजे अस्वस्थ असायची.
आपण सुद्धा यांच्यासारखेच होऊ अशी तिला भीती वाटायची. त्यामुळं ती एका बाजूला बसूनच मेडिकलचा अभ्यास करायची आणि त्यात तिला मग डॉक्टर नरेंद्र कुमार भेटले आणि तिच्या जीवनाला एक वेगळी कलाटणी मिळाली. तर असे हे नरेंद्र वगैरे त्यांच्या आणि यांच्याबरोबर काम करता करता सरोजनं नरेंद्रबरोबर लग्न करायचा निर्णय घेतला आणि तो आईवडिलांना पण सांगितला. आणि मग त्यांनाही कळलं की आपली मुलगी वेगळी आहे. आता हा नरेंद्र आहे तो ही गरीब कुटुंबातला होता, स्वकष्टानं मोठा झाला होता. त्याचे तर आईवडील शेतात काम करणारे, तेही दुसऱ्याच्या. तर असा नरेंद्र आपल्या हुशारीवरती तो मेडिकल कॉलेजमध्ये आला, चांगला अभ्यासही करत होता आणि सरोजने त्याच्याबरोबर लग्न करायचा निर्णय. तर आता इथे जातपात आली. हे सरोजचं घराणं उच्च वर्गातलं, ठाकूर. तो खालच्या जातीतल्या मुलांबरोबर ती लग्न करते ही गोष्ट त्यांच्या मनाला पटणारी नव्हती. त्यांनी सर्व उपाय केले, म्हणजे नरेंद्रला धमकी देणं वगैरे वगैरे. सरोला समजावून सांगितलं पण तिचा निश्चय होता आणि तिनं मग वडिलांनी मग त्यांच्या मरण्याआधी त्यांना लग्नाला परवानगी दिली. लग्न झाल्यावरती मग डॉक्टर नरेंद्रबरोबर सरोज जनसेवा करण्यासाठी एका खेडेगावात जायचा प्रयत्न करतो. म्हणजे खेड्यामध्ये जाऊन आपण सेवा देऊया, लोकांची जनसेवा करूया. तर अशी ही सरोज आणि नरेंद्रची जोडगोळी डॉक्टरीण म्हणून आणि तो डॉक्टर म्हणून त्यांनी लग्न केलं आणि एका गावामध्ये ते प्रॅक्टिससाठी आले. लेखक लिहितो पण कधीकधी परमेशसुद्धा पक्षपाती पणा करतो. मांडलेला डाव कुणीतरी लाथेनं उधळावा तसं झालं. गावी परतायची तयारी सुरू असतानाच भरधाव ट्रक अंगावर जाऊन नरेंद्र जागीच मरण पावला. म्हणजे ते जे गाव त्यांनी खेड्यात एका जाऊन आपण आपली प्रॅक्टिस करावी, लोकांना सेवा दे, हे जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न अचानक त्या ॲक्सिडेंटमध्ये, त्या अपघातामध्ये नरेंद्र मरण पावला आणि ते स्वप्न भंग पावलं. नरेंद्र गेला म्हणून ती आणि तिचं कार्य थांबणारं नव्हतं. सरोज सावरली पण नरेंद्राचं मूल तिच्या पोटामध्ये वाढत होतं. त्यामुळं तिनं दुःख गुंडाळलं आणि ती सामान घेऊन आपलं गरजेचं तिकडे आली, तिच्या नवऱ्याच्या गावात. त्या रस्त्यावरचे खाळच खळगे अनुभव ती तिथं आली पण नरेंद्रचं स्मरण करत ती त्यावर मात करत होती. त्या नवऱ्याच्या गावामध्ये आल्यानंतर आली त्या तिथं अंधार होता. नरेंद्रचं घर कुठलं म्हणून ती विचारत होती. तिथे एका मग असं गोळ्या बिस्किटं विकणार छोटी टपरी तिथं विचारलं तिनं. नरेंद्र गावातल्या प्रत्येकाला अभिमान होता. सगळ्यांना त्याचं जाण्याचं दुःख झालेलं. आणि मग ती नरेंद्रच्या घराजवळ तिला आणून सोडलं. तिथल्या मातीला नरेंद्रच्या पावलांचा स्पर्श झाला असणाऱ्या कल्पनेने ती तिथं, म्हणजे तिला एक वेगळंपण वाटतं. दार उघडलं गेलं आणि एखादं लहान बाळ हंबरडा फुटतं तसं आतून रडण्याचा आवाज त्या दाराच्या मागून आला. आपल्यालाही आता रडत आयुष्य काढावं ही तिला, म्हणजे नरेंद्राला पण ते आवडणारं नव्हतं म्हणून तिनं स्वतःला सावरलं. आपलं आयुष्य तुटलेल्या पतंगासारखं फरफटत चाललं आहे. मागं पुढं शेकडो मैल कुणीही नाही,
एक असं मोठं वाळवंट असल्यासारखं तिला वाटतं. आणि ती रात्रीची तिथं पोहोचली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ती उठली, दूरवर तिने डोळे उघडून पाहिलं तर शेती असलेला परिसर, दूर शिवालय आणि उगवणारा सूर्य, हे एक तिथलं वातावरण तिनं पाहिलं. आणि आता तिने एक ठरवून टाकलं होतं की आपल्याला आपल्या आयुष्याची पुनर्बांधणी करायला पाहिजे, जोमानं समाजसेवा करायचं आहे तिला. आणि त्यासाठी मग ती त्या तिने गावात छोटं इस्पितळ व्हावं म्हणून प्रयत्न सुरू केले. मुलांना आईवडिलांनी शाळेत घालावं म्हणून आग्रह धरू लागली. गावातल्या लोकांचं प्रेम ती मिळवू लागली आणि तेही तिला मिळालं. तिनं मग तिथे चांगली बाग वगैरे सजवली. कामानिमित्त कानपूर लखनौला जाणं झालं तर ती तिथनं ती रोपं आणायची. तर अशी एक शिक्षणाची आणि आरोग्याची जाणीव तिनं 3-4 वर्षामध्ये त्या गावात निर्माण केली. आणि त्या तिला जे बाळ झालं ते विनोद, ते मुलंही मुलाच्या आनंदामध्ये ते तिचा वेळ जात होता. न त्या विनोदकडे पाहताना तिला नरेंद्राचं दर्शन व्हायचं. तर असं जे धौरा गावामध्ये लेखकाला जो अनुभव आला तो ते मांडताना दिसतात. त्या दिवशी विनोदचा 7वा वाढदिवस होता. संध्याकाळ 4-5 सुमारास कानपूरला जायचं होतं. रात्री तिकडेच एका मित्राकडे राहायचं होतं. सकाळी परत यायचा असा कार्यक्रम होता. आणि कानपूरला जाण्याचं सरोजनंही मान्य केलं होतं. तर आनंदी असलेल्या सरोजच्या जीवनामध्ये अचानक काही प्रसंग घडत गेलेले आहेत आणि विनोदच्याही. तर त्या संदर्भातल्या जी कहाणी आहे मन हेलावून टाकणारी, ती लेखक इथे आपल्याला सांगताना दिसतो. तर ही चर्चा आपल्या अशी चालू राहणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.